नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर में कोरोना मरीजों की संख्या लगातार बढ़ रही है। इन्हीं वजहों से आज महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने उल्लासनगर शहर का दौरा किया। विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस ने उल्लासनगर मनपा मुख्यालय पहुंचकर आयुक्त से भी मुलाकात की और शहर के स्थिति की समीक्षा की। उल्लासनगर 4 के कोविड हॉस्पिटल पहुंचकर वहां की भी स्थिति की समीक्षा की गई है। आइए देखते हैं क्या है यह पूरी खबर। मुळातच मला असं वाटतं की ज्या MMR रिजनच्या महानगरपालिका आहेत यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। एकतर या महानगरपालिका फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहेत, दुसरं या महानगरपालिकांकडे स्वतःची आरोग्य व्यवस्था अतिशय तोकडी आहे। ते पूर्ण राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि खासगी आरोग्य व्यवस्थेवर या सगळ्या महानगरपालिका अवलंबून आहेत। आणि आताची जी प्रकारचा स्पाइक चाललेला आहे, त्या उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या उल्हासनगरमध्ये आता आपण बघितलं असेल तर रेट ऑफ इन्फेक्शन हा 35% उल्हासनगरला गेलेला आहे। त्यामुळे आता उल्हासनगरला मोठ्या प्रमाणात टेस्टिंग फॅसिलिटी वाढवावी लागेल। एक महत्त्वाची गोष्ट जी या ठिकाणी लक्षात येते आहे ती टेस्टिंग लॅग जो आहे, म्हणजे टेस्टिंग केल्यानंतर रिपोर्ट जो आहे हा 3 ते 4 दिवसात येतो आणि त्या दरम्यान मग त्या पेशंटचं नेमकं काय करायचं असा प्रश्न हा उभा राहतो। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासात टेस्टिंगचा रिझल्ट हा आलाच पाहिजे, जेणेकरून त्याला आयसोलेशनमध्ये टाकायचं आहे की सिम्प्टोमॅटिक असल्यामुळे त्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची आहे। आणि विशेषतः जे सिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत यांचे जर रिपोर्ट्स हे 2-3 दिवस आले नाही तर ते अनेक वेळा रिपोर्ट येतपर्यंत क्रिटिकल स्टेजला पोहोचतात आणि तोपर्यंत हॉस्पिटल्स त्यांना ॲडमिट करून घेत नाहीत, कारण कोविड आहेत की नॉन कोविड आहेत हे माहिती नसतं। तर त्या दृष्टीने मी आता आयुक्तांनाही विनंती केली आहे की त्यांनी अशा व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत की 24 तासात रिपोर्ट आला पाहिजे। अनेक खाजगी लॅब्स आहेत, त्यांच्याशी देखील आपल्याला टायअप करता येईल। आता किमती देखील ठरलेल्या आहेत राज्य सरकारने की किती पैशामध्ये टेस्ट झाली पाहिजे आणि महात्मा फुलेमध्ये ते अलाव देखील केलं आहे। तर त्या दृष्टीनं 24 तासात जर रिपोर्ट आला तर तो देखील एक प्रश्न सुटू शकेल। तिसरं महत्त्वाचं मला असं वाटतं की आता उल्हासनगरमध्ये एकूण स्पाईक जो येऊ घातला आहे, म्हणजे अजून पूर्ण आला नाही पण तो येऊ घातला आहे, अशा परिस्थितीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार जास्त लागेल आणि उल्हासनगरचा विचार करता, इथली डेन्सिटीचा विचार करता आणि इथे एकूण महापालिकेची तर व्यवस्था फारच कमी आहे, सरकारची व्यवस्था कमी आहे, काही प्रायव्हेट व्यवस्था आहे, अशी सगळी व्यवस्थेचा जर विचार केला तर इथे ICU बेड्स, व्हेंटिलेटर्स, बायपॅप आणि ऑक्सिजनेटेड बेड्स याची मोठ्या प्रमाणात सोय करावी लागेल। आता आयुक्तांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तो प्रयत्न करतो आहोत म्हणून, पण मला असं वाटतं की राज्य सरकारला अधिक मदत अशा प्रकारच्या महानगरपालिकांना केली पाहिजे। आणि शेवटचा एक महत्त्वाचा विषय असा वाटतो की हेल्थ स्टाफ फार कमी आहे, त्यामुळे अन्यत्र कुठून आपल्याला इथे आणता येईल का किंवा अजून काय व्यवस्था करता येईल याचाही विचार करावा लागेल। मला असं वाटतं की आता संजय राऊत यांनी 12 आमदारांची काळजी करू नये, त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी, कोविड पेशंटची काळजी करावी। ज्यांना उपचार मिळत नाही अशा कोविड पेशंटचं काय होणार हा प्रश्न त्यांनी विचारला असता तर मला अधिक आनंद झाला। उल्हास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाए और देखिए उल्हास लाइन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।